नमस्कार ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते पत्रिकेतील भावेश आपण सध्या अभ्यासत आहोत भावेशाचा अर्थ अत्यंत खोल आहे राशीच्या माध्यमातून ग्रह परिणाम देतात आणि राशी आपल्या स्वामीच्या माध्यमातून काम करते त्यामुळे पत्रिकेतील भावेश जेव्हा स्वस्थान सोडून दुसऱ्या स्थानात जातो अर्थात दुसऱ्या राशीत जातो तेव्हा त्या दुसऱ्या राशीच्या स्वामीचा परिणाम मूळ ग्रहावर होतो पुन्हा एकदा सांगते राशीच्या माध्यमातून ग्रह परिणाम देतात आणि राशी आपल्या स्वामीच्या माध्यमातून काम करते त्यामुळे पत्रिकेतील भावेश जेव्हा स्वस्थान सोडून दुसऱ्या स्थानात जातो अर्थात दुसऱ्या राशीत जातो तेव्हा त्या दुसऱ्या राशीच्या स्वामीचा परिणाम मूळ ग्रहावर होतो म्हणजे मूळ ग्रहाला जे परिणाम द्यायचे असतील ते त्याला तो ज्या राशीत जाऊन बसला आहे त्या राशीच्या स्वामीच्या पद्धतीने द्यावे लागतील हे उदाहरणासह सुद्धा स्पष्ट करता येईल आज आपण मिथून लग्नातील लग्नेशाचा अभ्यास करणार आहोत मिथून लग्नाचा लग्नेश हा बुध ग्रह आहे बुध हा ग्रह जोपर्यंत लग्नात बसलेला आहे तोपर्यंत तो, तो स्वराशीचा आहे परंतु असे समजूया की तो दशमात गेला म्हणजे मीन राशीत गेला आता मीन राशीचा स्वामी गुरु हा ग्रह आहे गुरुच्या विचारांनी लग्नेश बुधाला परिणाम देता येतील इथे ग्रहाला मर्यादा येत असतात कारण तो गुरुच्या राशीत बसलेला आहे याचा अर्थ तो गुरुच्या घरात बसलेला आहे त्यामुळे काम करताना कुठलीही कृती करताना गुरुची परवानगी किंवा गुरुचा पाठिंबा आवश्यक होऊन जातो आपण एखाद्या व्यक्तीच्या घरी पाहुणे म्हणून गेलो तर आपण ज्याच्या घरी जातो त्या घरमालकाच्या पद्धतीने आपल्याला दिवसाच्या कार्यक्रमाचं नियोजन करावं लागतं याच पद्धतीने जेव्हा एखादा ग्रह एका दुसऱ्या एखाद्या ग्रहाच्या घरात जातो तेव्हा त्याला त्या घराच्या मालक असलेल्या ग्रहानुसार आपले परिणाम जातकाला द्यावे लागतात म्हणून भावेश जेव्हा आपले स्थान बदलून ज्या भावात जातो त्या भावाचा भावेश असलेल्या ग्रहाच्या दृष्टीने त्याची परिणामकता फळ देण्याची प्रवृत्ती तयार होते आता आपण मिथून लग्नाचा लग्नेश पत्रिकेतील बारा भावांमध्ये कशा पद्धतीने फळ देईल याचा अभ्यास करूया मात्र त्याआधी तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोचता येईल त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळू शकेल प्रथम भाव लग्नेश भूत पत्रिकेतील प्रथम भावात म्हणजे स्वराशीत आहे याचा अर्थ लग्नेश लग्नस्थानात आहे येथे भद्र नामक पंच महापुरुष योगापैकी हो एक योग संपन्न होतो या योगाचे सर्व लाभ जातकाला मिळतात भद्र म्हणजे सभ्य आणि समाज मान्य पुरुष होय भद्र योगात जन्मलेल्या व्यक्तीला समाजात मान्यता मिळत असते असे जातक अत्यंत हजर जबाबी बोलण्यात तज्ञ असतात बुध या ग्रहाचे सर्व गुण सर्व शुभ गुण त्या जातकामध्ये उतरलेले असतात तेथून त्याची दृष्टी सप्तम स्थानावर म्हणजे धनुराशीवर पडते लग्नेशाची दृष्टी पडत असल्याने सप्तम स्थानाचं बळ वाढतं सप्तम स्थानाची शुभ फळं देण्याची परिणामकता वाढते कारण लग्नेश जेव्हा एखाद्या स्थानाकडे पाहतो तेव्हा त्या स्थानाच्या शुभतेत वाढ करतच द्वितीय भाव लग्नेश बुध पत्रिकेतील द्वितीय भावात म्हणजे कर्क राशीत असल्यास जातकावर हुरडणारे परिणाम पाहूया कर्कराशीचा स्वामी चंद्र हा ग्रह आहे चंद्र हा ग्रह बुधाला आपला मित्र मानतो मात्र बुध चंद्राला आपला शत्रू मानतो असे का आहे हा प्रश्न अनेक अभ्यासकांच्या मनात निर्माण होतो काही अभ्यासक तर चंद्र बुधाचा मित्र म्हणजे बुध सुद्धा चंद्राला आपला मित्र मानत असावा असे मानतात मात्र तसे अजिबात नाही बुधाला चंद्राविषयी प्रचंड राग आहे रोजच्या जीवनात आपण अनेक ठिकाणी पाहतो दोन व्यक्तींमध्ये एक व्यक्ती दुसऱ्याला मित्र मानत असतो मात्र दुसरा व्यक्ती पहिल्याला आपला मित्र मानेलच असं होत नाही काहीसा माणसासारखाच हा प्रकार ग्रहांमध्ये सुद्धा दिसून येतो कर्क ही सौम्य राशी आहे आणि बुध हा सौम्य ग्रह आहे त्यामुळे द्वितीय भावात म्हणजे धनस्थानात कुटुंब वाचा या स्थानात आलेला बुध जातकाला शुभ फळे प्रदान करतो अशा जातकाची वाचा उत्तम असते संपत्तीचा लाभ होतो कुटुंब मोठे मिळते लग्नेश द्वितीय भावात असेल तर द्वितीय भावाची सर्व शुभ फळं जातकाला मिळतात तृतीय भाव ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील तृतीय भाव अर्थात पराक्रम स्थान म्हणून ओळखल्या जाते तृतीय भावात सिंह राशी येते या राशीचा स्वामी रवी हा ग्रह आहे रवी आणि बुध हे ग्रह एकमेकांना समग्रह आहेत त्यामुळे या भावात आलेल्या लग्नेश बुधापासून जातकाला मध्यम परिणाम प्राप्त होतात जातकाच्या पराक्रमात वाढ होते भावांडशी सौख्य टिकून राहते लहान मोठे प्रवास करतात तिथून भाग्यस्थानावर लग्नेशाची दृष्टी असल्याने भाग्यात वृद्धी घडून येते चतुर्थ भाव मिथून लग्नाला लग्नेश बुध हा ग्रह पत्रिकेतील चतुर्थ भावात असला म्हणजे जन्मपत्रिकेत एखाद्या जातकाचं लग्न मिथून आहे आणि त्याचा लग्नेश बुध चतुर्थ स्थानात आहे असं म्हटलं जातं अशा जातकाची सर्व बोटे तुपात असतात कारण लग्नेश स्वतः उच्चीचा मूळ त्रिकोण राशीचा केंद्रात आणि भद्र योग निर्माण करणारा असतो त्यामुळे जातकाला वास्तू वाहन आणि आई यासह चतुर्थ भावाच्या कारकत्वात येणाऱ्या सर्व क्षेत्रात भरभरून शुभ फळं मिळतात सुखसुविधांचा लाभ होतो बहुव्य वास्तू मिळते वाहन सुख लाभतं आईचं प्रेम मिळतं असा जातक हा आईच्या शब्दाला मान देणारा असतो त्यामुळे मिथून लग्नाला बुध चतुर्थात अत्यंत लाभदायक असतो तेथून त्या बुधाची दृष्टी कर्मस्थानावर पडते परिणामी जातक व्यवसायात अत्यंत मेहनत घेतो आपल्या चातुर्याने तो व्यवसायात यश मिळवतो कारण बुध हा बुद्धीचा कारक ग्रह आहे त्यामुळे चतुर्थात असलेला मूळ त्रिकोण राशीच्या बुधाची दशम स्थानावर दृष्टी पडत असल्याने व्यवसायात दैदिप्यमान यश मिळते ज्योतिषशास्त्रानुसार लग्नेश भूत पंचमात म्हणजे तूळ राशीत असणे होय म्हणजे मित्र राशीत आणि एका त्रिकोणाचा स्वामी दुसऱ्या त्रिकोणात असणे होय ही स्थिती देखील लग्नेशासाठी अत्यंत लाभदायक असते शिक्षण उत्तम होते संततीचा लाभ होतो पोटाचे विकार सहसा होत नाही अकाउंट बँकिंग या क्षेत्रात जातकाला प्रचंड यश मिळते सी ए किंवा तत्सम पदवी त्याला प्राप्त होते तसेच उत्तम लेखक पत्रकार सुद्धा तो होऊ शकतो त्यामुळे पंचमात असलेला बुध अत्यंत लाभदायक ठरतो सष्टम भाव पत्रिकेतील पंचम भावात शुभ असलेला बुध षष्टात म्हणजे रोग स्थानात गेल्यास मात्र तो आपले कारकत्व बसतो मिथून लग्नाला कारक असलेला बुध षष्ट भावात म्हणजे वृश्चिक राशीत गेला तर तो अकारक होतो जातकाला त्रासदायक होतो अशा वेळी एखाद्याने जातकाला पाचू परिधान करण्याचा सल्ला दिला तर जातक आयुष्यभर आजारातून उठू शकत नाही कर्जातून त्याचं डोकं बाहेर पडू शकत नाही रोज नवीन शत्रू त्याची वाट पाहत असतात लग्नेश भूत सष्टात म्हणजे कर्ज आणि रोग या भावात तिथे अकारक ग्रहाची शक्ती वाढवली तर त्याचे अत्यंत नकारात्मक परिणाम जातकावर पडत असतात सप्तम भाव ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन लग्नाचा लग्नेश बुध पत्रिकेतील सप्तम भावात म्हणजे धनुराशीत असणे होय धनुराशीत असलेल्या बुधाची दृष्टी लग्नस्थानावर पडते त्यामुळे जातकाचं व्यक्तिमत्व रुबाबदार होते इथे लग्नेश स्वतः उठून सप्तम भावात म्हणजे जोडीदाराच्या स्थानात येऊन बसतो त्यामुळे तो जातकाला तो जातक आपल्या जोडीदाराची काळजी घेणारा असतो मुलगा असेल तर तो आपल्या पत्नीची काळजी घेईल आणि मुलगी असेल तर ती आपल्या पतीची अत्यंत काळजी घेईल जातक वाकपटू अत्यंत हुशार कर्तबगार असतो मात्र याच वेळी बुध धनुराशीत निर्बली होत असल्याने थोडे नकारात्मक परिणाम देखील जातकावर होऊ शकतात गुरुच्या स्थानावरून बुधाचे परिणाम इथे ठरतात अष्टम भाव ज्योतिषशास्त्रानुसार मिथून लग्नाच्या लग्नेश बुध पत्रिकेतील अष्टम भावात असल्यास येथे त्याचे कारकत्व संपूर्ण लयाला जाते परिणामी आयुष्यात वारंवार अडचणी अपयश छोट्यातल्या छोटे आणि सहज होणाऱ्या कामात सुद्धा भरपूर मेहनत घ्यावी लागते आरोग्याच्या समस्या आणि प्रत्येक गोष्टीतला संघर्ष हा कायमस्वरूपी जातकाच्या वाट्याला येतो एका दिवसाच्या कामाला तीन चार दिवस लागणे जातक रस्त्याने जात असल्यास ट्रॅफिकमध्ये अडकेल बँकेत गेला तर मोठ्या रांगेत अडकेल भाजी घ्यायला गेला, गेला तर त्याला हवी असलेली भाजी नेमकी तिथे नसेल याच पद्धतीने त्याचं संपूर्ण आयुष्य जाऊ शकतं कारण लग्नेश स्वतः उठून अष्टम भावात आल्याने आपले कारकत्व तो हरवून बसलेलं असत नवम भाव ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील नवम भावाला भाग्यस्थान म्हटलं जात मिथून लग्नाला लग्नेश भाग्यात म्हणजे कुंभ राशीत असण होय येथे बुध जातकाला भरभरून यश प्रदान करतो लग्ने स्वतः उठून भाग्यात असा जातक जन्मत आपले भाग्य सोबत घेऊन आलेला असतो परिणामी तो जिथे हात घालतो तिथे यश मिळवतो दशम भाव ज्योतिषशास्त्रानुसार मिथून लग्नाला लग्नेश बुध पत्रिकेतील दशम भावात म्हणजे मीन राशीत असणे होय नवीन ज्योतिषशास्त्र अभ्यासकांचा या विषयावर नेहमीच गोंधळ उठतो कारण लग्नेश दशमात असणे म्हणजे चांगला योग याकडे पाहिलं जातं यामुळे ज्योतिषी फलकथन करून मोकळे होतात मात्र दशमात लग्नेश बुध नीचीचा झालेला आहे या बाबीकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे नीचीचा झालेला लग्नेश नीच फळ दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे कर्मात कमी यशात कमी व्यवसायात नुकसान असे विविध परिणाम जातकाला भोगावे लागतात येथून बुधाची दृष्टी चतुर्थ स्थानावर पडते त्यामुळे वास्तु वाहन आईचे सौख्य नाहीसे होऊ शकते एकादश भाव ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन लग्नाला लग्नेश बुध पत्रिकेतील एकादश भावात असणे म्हणजे लाभस्थानात असणे होय लाभस्थानात सर्व ग्रह लाभ देत असतात मात्र इथे लग्नेश बुध शत्रु राशीत आलेला आहे त्यामुळे जातकाला अनेक त्रास सहन करावे लागतात लाभामध्ये कधीतरी कमी होते तेथून संततीस्थानावर पडणारी दृष्टी संततीशी विसंवाद निर्माण करू शकते अशा परिस्थितीमुळे जातकाचा स्वभाव चिडखोर होतो प्रत्येक गोष्टीत विनाकारण राग कर, व्यक्त करण्याची सवय त्याला लागते परिणामी मोठ्या भावंडांशी त्यांचे पटत नाही ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील द्वादश भावाला व्ययस्थान असे म्हणतात मिथून लग्नाला लग्नेश भूत पत्रिकेतील द्वादश भावात असल्यास दुहेरी योग तयार होतो एकीकडे त्यापासून लाभ होतो तर दुसरीकडे नुकसान देखील होते कारण कोणत्याही लग्नाचा लग्नेश जेव्हा व्ययस्थानात असतो तेव्हा त्याच्या कारकत्वात उणीव तयार होत असते तो त्याचं कारकत्व हरवून बसतो मात्र इथे व्ययेश हा लग्नेशाचा मित्र आहे त्याचवेळी तो पंचमेश देखील आहे म्हणजे पत्रिकेतील इष्टदेवाचा स्वामी देखील आहे अशा या शुक्राच्या राशीत बुध जेव्हा व्ययस्थानात असतो तेव्हा सगळ्यात जास्त शक्यता ही शिक्षणासाठी व्यवसायासाठी नोकरीसाठी परदेश गमनाची होते परदेशात जाऊन अशा जातकाला यश मिळतं तो आपलं कर्तृत्व देखील सिद्ध करतो मात्र त्याचा अत्यंत दुष्परिणाम देखील असतो कारण इथे लग्नेशाचे कारकत्व संपलेले असते असा जातक अत्यंत खर्चिक असतो लहान मोठे आजार त्याला कायमस्वरूपी असतात कर्ज घेतलेले त्याच्यासाठी फायदेशीर राहत नाही कारण असताना आणि नसतानाही त्याचे अनेक शत्रू निर्माण होतात त्यामुळे त्याच्या आयुष्यात संघर्ष अटल होतो अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भावातील ग्रहाला महत्त्व द्यावे की भावेशाला महत्त्व द्यावे यावेळी यावर बऱ्याच अभ्यासकांचा गोंधळ उडतो भावेश हा कायम महत्वपूर्ण असतो त्यामुळे भावेशाच्या महादशेला महत्व दिले गेले पाहिजे भावातील ग्रह हे अनेक वेळा भावाच्या कारकत्वात बदल घडवतात उदाहरणार्थ भाग्येशाची महादशा सुरू आहे तर नवम स्थानाच्या स्वामी महादशेला महत्व दिला गेला पाहिजे नवम स्थानात अष्टमेश किंवा षष्टेश येऊन बसलेले असले तर ते नवम स्थानाच्या कारकत्वात उणीव तयार करतात कारण ते मूळत पत्रिकेतील अकारक ग्रह असतात आणि नवमेश हा कारक, कारक तसेच भाग्येश असतो भावापेक्षा भावेश हा कायम बलवान असतो त्यामुळे भावातील ग्रहाच्या महा महादशेला महत्त्व न देता भावेशाला महत्त्व दिलं गेलं पाहिजे स्थान हे वास्तुस्थान आहे त्यामुळे चतुर्थेशाची महादशा जातकाला वास्तुलाभ देईल मात्र चतुर्थस्थानातील ग्रह कोणते हा विषय द्वितीय क्रमांकावर येतो आता चतुर्थात लग्न असेल तर फळलीत पटकन मिळेल द्वितीयश असेल तर वास्तूसाठी अर्थाची व्यवस्था कुटुंबाकडून होईल तृतीयेश असेल तर मात्र तो वास्तूत अडथळे सुद्धा निर्माण करू शकतो सष्टेश असेल तर वास्तु निर्मितीत लहान मोठे आजार लागू शकतात त्यामुळे भावेश हा कधीही महत्वाचा असतो शास्त्र हे शास्त्र असते ते कधीही चांगले किंवा वाईट नसते वर्षानुवर्ष पिढ्यानपि पिढ्या अनेकाच्या मदतीने परिश्रमाने ते विकसित होत जाते ज्योतिषशास्त्र हे आपल्या ऋषीमुनींनी प्रचंड परिश्रम घेऊन वर्षानुवर्ष संशोधन अभ्यास करून परिपूर्ण केले आहे मात्र काळ बदलला की प्रत्येक गोष्टीचे नियम बदलतात ही बाब शास्त्राच्याही बाबतीत लागू होते पाच हजार वर्षापूर्वीचे नियम आज आपण जसेच्या तसे लावलेत तर ते लागणार नाहीत म्हणून पिढी दर पिढी शास्त्रामध्ये विकास घडवून आणणे अत्यंत आवश्यक आहे या सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी असणारा प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो त्याचा हेतू वेगळा असतो त्याचे विचार वेगळे असतात किंवा काहींच्या स्वतःच्या मर्यादा असतात त्यामुळे ज्योतिषशास्त्राच्या बाबतीत बऱ्याच समस्या निर्माण झाल्या मुख्य म्हणजे शास्त्र अत्यंत गुंतागुंतीचे करण्यात आले ज्योतिषशास्त्र हे सोपे आणि सुटसुटीत आहे मात्र त्याला गुंतागुंतीचं करून आपल्या समोर ठेवण्यात आलं जेणेकरून सामान्य व्यक्तीला त्या शास्त्राची भीती वाटावी भी। आणि त्याने त्यापासून लांब राहावे सामान्य व्यक्ती शास्त्र प्रत्यक्ष वापरू शकला पाहिजे रोजचे जेवण आपण घरीच बनवित असतो फक्त अडीअडचणीत बाहेर जेवायला जातो छोट्या आजारांवरील उपचार आपण घरीच करतो आणि मोठी समस्या असेल तर डॉक्टरांकडे जातो त्यासारखेच प्रत्येक सामान्य माणसाला ज्योतिषशास्त्राचं प्राथमिक ज्ञान असलंच पाहिजे जेणेकरून ज्योतिष त्याच्या आयुष्यातील लहान मोठ्या समस्या या त्याला घरीच सोडवता आल्या पाहिजे आपल्या परिवारातील समस्या त्याला सोडवता आल्या पाहिजेत समस्या जेव्हा बिकट असतील तेव्हाच त्याला तज्ञाकडे जावं लागलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीने आपल्याकडे आलं पाहिजे या मानसिकतेतून मधल्या काळात काही ज्योतिषांनी चुकीची पावलं उचलली शास्त्राचे वापरकर्ते चुकीचे असले चुकीच्या उद्देशाने शास्त्राचा वापर होत असला तर शास्त्र चुकीचे ठरते तसेच काहीसे ज्योतिषशास्त्राच्या बाबतीत झाले आपल्याला हे सगळं पुसून काढायचं आहे प्रत्येक घरात ज्योतिषशास्त्र पोहोचलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीने त्याचा अभ्यास केला पाहिजे शास्त्राला शास्त्राच्या दृष्टिकोनातून समजून घेतलं पाहिजे रोजच्या आयुष्यातील प्रश्न व्यक्तीला स्वतः सोडवता आले पाहिजे हाच आपला या उपक्रमामागील हेतू आहे आता जाता जाता एक छोटीशी टीप देते टीप ऑफ द डे मिथुन लग्नाला सर्वात जास्त कारग्रह बुध मिथून लग्नाच्या जातकाने प्रत्येक वाढदिवसाला एक वृक्ष लावावे आणि वर्षभर त्याचं संवर्धन करावं ज्योतिषशास्त्रानुसार मिथून लग्नातील विविध भाव आणि भावेशाविषयी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं म्हणून आजच्या भागात आपण इथे थांबूया पुढील भागात पुढील लग्नातील भाव आणि भावेशाचा आपण अभ्यास करणार आहोत आजच्या भागातील माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका कारण युट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला सबस्क्राईब व मिळणाऱ्या लाईकवर चालते त्यामुळे ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करून ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आम्हाला सहकार्य करावे ही विनंती ज्योतिषशास्त्रातील अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल बघत राहा मित्रांना नातेवाईकांना याबद्दल अवश्य सांगा शुभम भवतु धन्यवाद